शिवसेनेच्या वतीनं रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत केलेल्या रास्ता रोकोवेळी बोलताना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या कामकाजावर कडाडून टीका केली. खड्डा दाखवा 1,000 रुपये मिळवा म्हणणाऱ्या बांधकाम मंत्र्यांना रस्त्यावरील खड्डे पाहिल्यानंतर ट्रकने पैसे वाटावे लागतील. रस्त्यांचा दर्जा सुधारण्याबाबत त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सुनावलं. कोल्हापूर ते दाजीपूर आणि या ठिकाणी राधानगरी ते बुधातिट्टा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. खरं म्हटलं तर माननीय आमदार चंद्रकांत दादा पाटलांनी सांगितलंय की एक खड्डा दाखवा आणि 1,000 रुपये मिळवा. तर आता आम्हाला इथे सांगावं लागेल पालकमंत्र्यांना की या ठिकाणी आज ट्रकाने पैसे आणायला लागतील एवढे खड्डे रस्त्यावर पडलेले आहेत. आणि म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही आज इशारा दिलेला आहे की गणपती तोंडावर आहेत या ठिकाणी असताना दाजीपूर ते गैबीपर्यंतचा जो रस्ता आहे त्याच्यावरचं पॅचवर्क ताबडतोब करा. ती मातीमध्ये आणि बुरबामध्ये असताना त्याला चांगली क्वालिटी असावी. त्याच पद्धतीने मुदालतिट्टा आणि कोल्हापूरचे जे रस्ते आहेत परिद्यापर्यंतचे त्या सर्वांवरचे रस्त्यावरचे खड्डे भरा. आणि 10 दिवसानंतर जर पावसानं उघडीप दिली तर ताबडतोब छोट्या खडीमध्ये असताना डांबरीकरणाचं पॅचवर्क करा अशा पद्धतीनं आम्ही इशारा दिला आहे. या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती योग्य आणि चांगली झाली नाही तर शिवसेना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळी ठोकते. बांधकाम विभागाला देण्यात आलेल्या निवेदनातून कोल्हापूर राधानगरी, दाजीपूर घोटवडे, राधानगरी मुदाळतिट्टा, राधानगरी रस्ता रुंदीकरण कामाच्या गुणवत्तेची तपासणी करावी, दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, राधानगरी दाजीपूर मार्गावरील खड्डे त्वरित भरावेत, खराब रस्ता नव्यानं करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात तालुका प्रमुख उत्तम पाटील, विभाग प्रमुख सातप्पा नरके, भिकाजी हळदकर, शहर प्रमुख महादेव पाटील, महिला आघाडीच्या सारिका वारके, प्रकाश चांदम, मारुती टिपुगडे, निशांत पोवार, कोंडीबा टिपुगडे, प्रसाद डवर, सातप्पा नरके यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.